नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण पित्ताशयाचे खडे म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन व आयुर्वेद उपचार या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. आता गॉल ब्लॅडर स्टोन, पित्ताशयाचे खडे हे वाढण्याचं प्रमाण बऱ्याचशा पेशंटमध्ये वारंवार वाढताना अलीकडे दिसायला लागलेलं आहे. हे पित्ताशयाचे खडे का होत आहेत, तर त्याच्यामागची महत्वाची कारणं म्हणजे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास वारंवार होत असतो आणि त्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे अँटॅसिड घेतली जातात. म्हणजे जे उलटीद्वारे बाहेर येणारं पित्त आपण शरीरात तसंच दाबून ठेवतो, त्यामुळे सुद्धा पित्ताशयाचे खडे होण्याची प्रवृत्ती अलीकडे वाढताना दिसते. बऱ्याच जणांना वर्षानुवर्ष मलावष्टंभाची समस्या असते, त्या लोकांना सुद्धा ह्या खडे होण्याचा त्रास जास्तीत जास्त सतावताना दिसतोय. बऱ्याच जणांच्या पचनाच्या तक्रारी ह्या प्रचंड बिघडलेल्या असतात आणि हा त्रास फार वर्षांपासून म्हणजे 3-3, 4-4 वर्ष पचनाचा त्रास होत असतो, त्या लोकांना सुद्धा ह्या पित्ताशयाचे खडे होताना प्रवृत्ती वाढताना दिसते. बऱ्याच जणांचं यकृताचं कार्य कुठेतरी बिघडलेलं असतं, त्याच्यामुळे सुद्धा हे पित्ताशयाचे खडे होताना दिसत आहेत. त्याचबरोबर बऱ्याच जणांचं वजन हे वाढलेलं असतं, वाढलेल्या वजनामुळे सुद्धा पित्ताशयाचे खडे हे वाढू शकतात किंवा होऊ शकतात. त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांमध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या ह्या म्हणजे गर्भ राहू नये ह्यासाठी बऱ्याचशा स्त्रिया ह्या गोळ्यांचं सेवन करत असतात, त्या स्त्रियांना सुद्धा हे पित्ताशयाचे खडे होताना दिसत आहेत. म्हणजे पित्ताशयाची खड्याची समस्या जी आहे ते प्राधान्याने बऱ्याच स्त्रियांना म्हणजे आणि त्याचप्रमाणे पुरुषांना, परंतु ही समस्या जास्त स्त्रियांमध्ये घडताना दिसते. तर आता पित्ताशयाचे खडे अगदी छोट्या स्वरूपात असतील, संख्येने हे दोन असतील, तर त्याच्यावरती आपल्याला आयुर्वेदिक उपचार करता येतात. परंतु हे खडे फार मोठे असतील, त्याची संख्या फार असेल, गॉल ब्लॅडरचं जे ओपनिंग असतं ते कुठंतरी बंद झालेलं असेल, सिव्हिअर पेन असेल, अशा वेळी मात्र तुम्हाला तुमचे जे जवळचे तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत किंवा जे आयुर्वेदिकचे डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती आपल्याला उपचार करता येतात. प्रत्येक वेळी हे खडे हे फक्त औषधानेच जातील, औषधानेच ते विरघळता येतील तर असं अजिबात नसतं. खड्यांची संख्या, खड्यांची साईज आणि संख्या कमी असेल तर त्याच्यावरती आपल्याला उपचार करता येतात. परंतु खड्यांची साईज आणि खडे हे फार मोठ्या प्रमाणात असतील तर शक्यतो ते काढावेच लागतात. मग त्यासाठी तुमचे जवळचे डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे. परंतु हे खडे अगदी छोट्या स्वरूपात असतील तर काय करता येतील का, तर तुमच्या जी वरची जी कारणं घडत असतील ती अगोदर कारणं कमी झाली पाहिजे, त्यासाठी आपल्याला उपचार करायला लागतील. म्हणजे वजन कुठेतरी कमी करायला लागेल, पोट बिघडलेलं असेल, पचनाच्या समस्या असतील तर त्याच्यावरती आपल्याला उपचार करायला लागतील. पित्त तुमचं वारंवार वाढत असेल तर त्याच्यावरती आपल्याला उपचार करावे लागतील. ते मुळासकट काढून द्यायला लागेल. तर तुमची जी हे जर काढलं तर खड्याची जी होणारी शरीराची प्रवृत्ती आहे ती कुठेतरी थांबवता येईल. मग त्यासाठी घरगुती काय करता येईल का, तर कोरफडीचा रस सकाळ आणि संध्याकाळ अनुशापोटी 1-1 कप जर घेतला तर तुमचं पित्ताशयाचं काम हे अतिशय चांगल्या प्रकारे होत असतं आणि खडे झाल्यानंतर ह्याचं ते खडे बारीक करण्यास किंवा खडे थोडेसे विरघळायला कोरफडीचा रस तुम्हाला मदत करू शकतो. त्याचबरोबर कोथिंबीरीचा रस ह्या आजारामध्ये आपल्याला चांगला उपयोगी होऊ शकतो. म्हणजे कोथिंबीरीचा रस सुद्धा सकाळी 4-5 चमचे आणि संध्याकाळी 4-5 चमचे अनुशापोटी जर घेतला तर त्याचाही अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्याचबरोबर गोक्षूर नावाचं चूर्ण आहे तेही सकाळ संध्याकाळ 1 कप 1 चमचा 1 कप भर गरम पाण्याबरोबर जर घेतलं तर त्याचाही अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. तुम्हाला जर मलावष्टंभ असेल आणि ह्या खड्यांचा त्रास होत असेल तर रात्री झोपताना 1-2 चमचे त्रिफळाचं चूर्ण जर गरम पाण्याबरोबर घेतलं तर त्याचाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो. हे छोटे छोटे उपाय आहेत, परंतु पित्ताशयाचे खडे असे सजनसजी फार थोड्या अवधीमध्ये जातील का, तर तसं अजिबात होताना दिसत नाहीये. तर खडे झाले तर हे उपचार करण्याबरोबरच तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ञांचा जर सल्ला घेतला तर ह्यातून तुमची लवकर मुक्तता होईल. हा आजार किंवा हे खडे अंगावर काढण्यासारखे सोय नसते, कारण त्याची प्रवृत्ती किंवा त्याची साईज हे 99 दिवसांदिवस वाढत जाते. त्यामुळे ह्याच्यावरती लगेच निदान झाल्या झाल्या तुम्हाला त्याच्यावरती उपचार हे नक्की तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडून करायला लागते. धन्यवाद.